दादा काय चर्चा झाली बैठकीमध्ये कशा प्रकारे बूथ कमिटी आणि आज पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे अभियान ठेवण्यात आलं आहे आणि त्याची सुरुवात आजपासून होते आहे। हे अभियान यासाठी आहे की भविष्यात महानगरपालिकेचं अन्य होणारा निवडणुका या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी कशा स्वरूपात काम करावं, त्यांनी मागच्या वेळेला महानगरपालिकेत 97 जागा जिंकल्या होत्या, यावेळेला 100 पेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी कोणत्या स्वरूपाचं काम करावं, लोकांकडे कसं जावं, का बोलावं, माननीय पंतप्रधानजींनी देशात केलेलं काम, आमच्या नगरसेवकाने पुण्या शहरामध्ये केलेलं काम आणि कार्य आणि नागरी सुविधा हे लोकांना सांगावं आणि लोकांमध्ये जागृती आणावी। देश सांभाळणारा भारतीय जनता पक्ष, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे आमचे पंतप्रधान आणि पुणे शहराचा कायापालट आणि जनतेची विश्वासार्हता मिळवणारे आमचे सर्व नगरसेवक यांना मार्गदर्शन करून येणाऱ्या निवडणुकीत परत एकदा सत्ता भारतीय जनता पक्षाकडे यावी अशा स्वरूपाचं मार्गदर्शन सन्माननीय देवेंद्र फडणवीस, माननीय चंद्रकांतजी पाटील आणि मी आम्ही तिघांनी केलेलं आहे। काल नाशिक येथे साहित्य संमेलनात लेखक गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकण्यात आली आहे, त्यांनी त्यांच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचे संभाजी महाराजांवर माझा विषय नाही, माझ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन हाच विषय आहे, ते काय केलं काय त्याच्याशी संबंध नाही, साहित्य संमेलन वेगळा, मी नाशिक मध्ये नाही, मी पुण्यात आहे। पण महानगरपालिकेत कुठे आहेत ते, 10 आहेत, ते 0 करावं हे आमचं लक्ष। दादा शिवसेनेची युपीएशी जवळीक वाढतीय, संजय राऊत भेटी घेत आहेत आणि शक्यता अशी वर्तवली जाते की शिवसेना युपीएमध्ये सामील होऊ शकेल, काय फरक पडेल? 303 आहेत खासदार, माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना पाठिंबा देणारे 303 आहे, युपीएमध्ये जाऊन काय होणार आहे? शेवटी शिवसेनेची आयडियोलॉजी आहे, ज्या विचारधारा ही हिंदुत्वाची आहे, मग हिंदुत्वाशी गद्दारी करून सत्तेसाठी जर जी महाराष्ट्रास मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्व हे गुंडाळून टाकलं, बेईमानी केली, त्यात अजून काय नवीन करतायत? काही दिवसापूर्वी संजय राऊत या ठिकाणी आले होते, त्यांनी देखील कार्यकर्त्यांची अशीच बैठक घेतली आणि पुणे महापालिकेवर शिवसेनेचाच महापौर असणार असा दावा त्यांनी केला। ते सगळीकडे बोलतात, देशावर पण, आता किती टकली आहेत, किती वाढवेल, काही बोलतो मनाला येईल तसं, सत्ता येऊ शकते का दिल्लीत? महानगरपालिकेत 10 आहेत, तो किती फुगवेल फुगून, आणि मग फुगत नाही मग फुटतात, त्याला म्हणतात संजय राऊत। तुम्ही एक वक्तव्य केलं होतं मार्च महिन्यात राज्यात सत्ता परिवर्तन होईल, तर त्याबाबत नेमकी काय परिस्थिती होऊ शकेल? हे बघा, आमचा युक्तिवाद हा बाहेर सांगायचा नाही, पत्रकारांना नाहीच नाही, आणि त्यामुळे पडल्यानंतर आम्ही सांगू, आणि मी जर भेटलो नाही तर असे विषय आमचे दादा चांगले हाताळतात। नाही पण पडेल का? कारण याच्या आधी अनेकदा 2 वर्षापासून सातत्यानं भाजपकडून सांगण्यात येतं की सरकार पडेल पडेल, मग काय झालं? अहो वारंवार सांगितल्याशिवाय तुम्हाला बातम्या मिळतील का? ब्रेकिंग न्यूज आम्ही तुमच्या समाधानासाठी आणि एकदा दोनदा कार्यकर्त्यांना कार्यक्रम पाहिजे ना, एक दिवस पडेलच। स्वतःच समाधान आहे, अरे आमचं समाधान नाही, तुमचं समाधान तेच आमचं समाधान। महापालिकेच्या संदर्भात मीटिंग घेतली, भाजपमध्ये अशी पण चर्चा आहे की भाजपचे जवळपास 20 नगरसेवक नाराज आहेत आणि प्रभा कृष्ण झाल्यानंतर ते भाजपकडे शक्यता आहे अशी एक शक्यता वर्तवली जाते। काय काय? प्रभा कृष्ण झाल्यानंतर भाजपचे नगरसेवक सोडून राष्ट्रवादी आणि अन्य पक्ष जातील, तर त्या संदर्भात तुम्ही आज काही मार्गदर्शन केलं का? नाही नाही, आम्ही आमच्यातून जाण्याचा कोण प्रयत्न करणार नाही, टायटॅनिकच्या होडीत कोण बसणार नाही, बोटीमध्ये आमची सेफ बोट आहे, हा इथून सुटते दिल्लीपर्यंत सेफ जाते, ए शिवसेनेचं काय खरं नाही हो किंवा राष्ट्रवादी, हा टायटॅनिकची बोट नेमकी कुणाची आहे, शिवसेनेची का राष्ट्रवादीची का काँग्रेसची? ते तिघांची आहे, त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या बाजूने खेचतोय,
आता परत ओमिक्रॉन आलेला आहे, निर्बंध जे लावले होते ते पुन्हा कडक करतायत, एकूणच सगळी व्यवस्था. आता येणारं अधिवेशन राज्याचं कमी दिवसाचं घेता यावं आणि यासाठी ते आकडे फुगून दाखवत. ओमिक्रॉनची अजून तरी पुण्यात 8 दाखवत आहेत, अजून चाचणी होऊ दे, तपासून होऊ दे आणि मग बघू. पण त्यासाठी एवढं आत्तापासून एवढे निर्बंध घालणं हे योग्य नाही असं मला वाटतं. एक तर 2 वर्षात लोकांची आर्थिक स्थिती फारच वीक म्हणजे दुबळी झालेली आहे, त्यात अजून भर टाकू नये. चला कोण हे आता जे मुख्यमंत्री जेव्हा सरकार नव्हतं तेव्हा सरकार प्रत्येक शेतकऱ्याला 50,000 देऊ, 7-12 कोरा करू, 20 फुकट देऊ वगैरे ते घोषणा करत होते, म्हणून लोकांनी अपेक्षा ठेवली. आता का फिरतायत? आणि हे राऊत जे आहेत, अखेर राऊत आहेत, त्यामुळे ते जे बोलत आहेत ते पूर्वी सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात नाही आहेत. दादा तुम्ही आता महापालिकेने मुंबई महापालिकेत तुमचा सहभाग कसा असेल, दुसरीकडे नितेश मराठी कट्टा घेत आहेत, तुमचा नेमका सहभाग कसा? हे बघा, तो कट्टा घ्यावा न घ्यावा याबद्दल त्याला मी मार्गदर्शन केलेलं आहे, पण मुंबईत सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि आत्तापर्यंत भारतीय जनता पक्षाने जातीचं धर्माचं राजकारण केलं नाही आहे, सर्व धर्म समभावाचं केलेलं आहे. आणि म्हणून मुंबईत जे सर्व जाती धर्माचे लोक राहतात त्यांना आत्ता चांगल्या प्रकारे ज्या गोष्टी द्यायला पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, पायाभूत सुविधा म्हणा किंवा नागरी सुविधा, त्या आम्ही सगळ्यांना सारख्या देतो, आम्ही मतभेद करत नाही. रोज करतो, फोन घेत नाहीत ना ते, फोन घेत नाही. मी रोज विचारपूस करतो, समजा डायरेक्ट आता शिवसेनेचे सगळेच लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात ना, हा ते मी त्यांना बोला कसे आहेत साहेब काय, कधी कधी लोकसभेच्याकडे संजय राऊत विचारतो बाबा तुझे साहेब कसे आहेत, नाही चांगले आहेत, चांगले तिथे तो चांगला बोल, लॉबीत चांगला बोलतो. काय म्हणाल नाही, इकडे माझ्यावर काय तसं बोलत नाही, एवढी हिंमत नाही अजून आली. हा चला, आभारी आहे.